बुलढाणावर शिकला प्रदर्शनीचे आयोजन, पोस्टर मधून दिले विविध सामाजिक संदेश। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्वर्गीय श्री बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने वार्षिक कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। हे चित्रकला प्रदर्शनी 3 दिवस राहणार असून यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव, वृक्षांची जीवित हानी, हेल्मेट सक्ती, रस्ता अपघात टाळणे, स्वच्छतेचे संदेश, पाणी जिरवा पाणी वाचवा, व्यसनमुक्ती, कचरा व्यवस्थापन, जलाशयाचे संरक्षण, आरोग्य आणि समृद्ध, मतदान जनजागृती अशा विविध विषयांतून पोस्टर मधून सामाजिक संदेश दिली। अतिशय सुंदर असे चित्र येथील महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी रेखाटले आहे। या प्रदर्शनीला शहरातील अनेक मान्यवर भेट देत आहेत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता महाविद्यालयातर्फे दरवर्षी या चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते। या प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे। आज आमच्या इथे वार्षिक कला प्रदर्शनचं आयोजन उद्घाटन केलेलं झालेलं आहे। तरी आमच्या इथे आमच्या या कॉलेजच्या प्रदर्शनीमध्ये स्वच्छता, वृक्षतोड, बेटी बचाव, रस्ता सुरक्षा असे विविध विषयावर असे पोस्टर प्रेझेंटेशन केले आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी। आणि या प्रदर्शनीला खूप असे सर्वांनी येऊन असं व्यवस्थित असा प्रतिसाद दिलेला आहे। किती दिवस चालणार आहे प्रदर्शन? 3 दिवस चालणार आहे, 23, 24, 25, 26 तारखेला। आणि अजून असे आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन करू। प्रदर्शन किती दिवस चालणार आहे? प्रदर्शन 3 दिवस चालणार आहे आमच्या कॉलेजचे। तरी आपण सर्व अशा व्यक्तींनी आमच्या प्रदर्शनीला पाहून सपोर्ट करावं, हे प्रतिसाद करावं अशी विनंती। आम्ही बाबासाहेब चित्रकला महाविद्यालयामध्ये सुद्धा शिकत आहोत। आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम चालला आहे, 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत प्रोग्राम आहे। आणि इथे आम्ही जे चित्र बनवलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी, त्याचं प्रदर्शन इथे आम्ही केलं आहे। आणि इथून सगळेच आमच्या खामगावमध्ये जेवढेही बाहेरगावचे स्टुडंट वगैरे आहेत किंवा टीचर्स वगैरे आमचे जे आहेत ते बाहेरचे लोक सगळेच प्रदर्शनीला येत आहेत आमचं प्रदर्शन बघण्यासाठी। आणि त्याबरोबर म्हणजे आम्ही वेगवेगळे गेम्स वगैरे पण ठेवलेले आहेत। 24 तारखेला आम्ही स्पोर्ट डे सुद्धा ठेवलेला आहे। ड्रॉइंगसोबत आम्ही गेम्समध्ये पण पार्टिसिपेट करत आहोत। त्यानंतर मग आम्ही फॅशन शो वगैरे असल्या पण प्रदर्शनमध्ये ते पण आम्ही कॉम्पिटिशन्स ठेवलेलं आहे। रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा या स्पर्धासुद्धा आम्ही इथे आयोजित केलेल्या आहेत। तरी जर सगळ्या कोण म्हणजे खामगावमध्ये ज्यांनाही इथे यायचं असेल त्यासाठी काही परमिशनची गरज नाही, सगळ्यांना वेलकम आहे। सगळे या आमच्या कॉलेजमध्ये आणि भेट द्या प्रदर्शनला। थँक्यू। आरएनसी न्यूज करता सूरज देशमुख, खामगाव।